Maybe I'm milk enough dash. Nope, it's still there. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तर सकाळ झालेली आहे आणि आज वेदर खूप छान आहे. मुलं आज खूप म्हणजे खूप लवकर उठली, 6:00 म्हणजे पूर्वात्र 6:00 उठते आणि ओमकार सुद्धा 6:00 उठला, त्यामुळे ते आवरून खाली गेलेत आणि मी आता फ्रेश झाले, ब्रश वगैरे झालाय आणि वेदर छान असल्यामुळे विचार करते आज एक्सरसाइज न करता मस्त वॉक करून यायचं. तर चला मुलांना ब्रेकफास्ट वगैरे देते आणि त्यांना शाळेला पाठवते, मग गप्पा मारते तुमच्याबरोबर. सकाळचे 7 वाजलेले आहेत, पूर्वा स्कूलला चालले, तिची बस येईल 5 मिनिटात. चल बाळ, तू रेडी होतो पर्यंत शूज वगैरे घाल. आणि ओमकार सुद्धा आज लवकर उठलेला आहे. बाळ लवकर का उठलास आज? पूर्वाची बस आता 1-2 मिनिटात येईल. ओमकार तुझा न्यू शूज बा, त्याचं लेबल काढ आणि तुला अजून वेळ आहे. ओके, पूर्वा दारू गडबड. मस्त सनीरी आज. तर स्कूलमध्ये ना मास्क आता मॅन्डेटरी नाही ना बाळ, तरी सुद्धा ना मी सांगितलंय त्यांना घालून जावं म्हणून. ह्या वर्षी तरी बघू पुढच्या वर्षी. बाय बाय पूर्वा. पूर्वा गेली बस आणि तर हा आहे ओमकारचा प्रोजेक्ट. स्टार स्टुडंट होता ओमकार, राईट? आणि सगळे फोटो लावले. दिस इज माय रियली ओल्डेस्ट फोटो, राईट? हो हो, पडशील बाळा तू नीट बस. तर हा 1 वर्षाचा आहे, 1 वर्षाचा होता तेव्हा फर्स्ट वाला. मधला आहे ना तो एकच दिवसाचा होता ना, म्हणजे जसं बॉर्न झाला आणि लगेच काढलेला होता. 6 मंथ. इथं फॅमिली फोटो आहे, आम्ही टेक्सस ट्रिपला गेलो होतो तेव्हा तो सुद्धा आपला ट्रिपचा फोटो आहे. कोलोराडोचा आहे खालचे दोन. आणि इथं आहे ओमकार आणि पूर्वाचा फोटो. इथं काय लिहिलंय ओमकार? आय लाईक पोटॅटोज. आणि हे छान छान ना ड्रॉ केलंय त्यानं. काय ओमकार हे? आणि त्याच्या खाली फिश आहे. तो कोण ओमकार आहे? टर्टल आहे. बर बर. तर ना ओमकारच्या स्कूलमध्ये स्टार ऑफ द वीक किंवा स्टार स्टुडंट म्हणून ना एक कन्सेप्ट असतो, म्हणजे त्यांच्या वर्गात जे काही विद्यार्थी असतात ना प्रत्येकाला 1 आठवडा दिला जातो आणि त्या आठवड्यामध्ये त्या मुलाच्या वेगवेगळ्या छान छान ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात किंवा केल्या जातात. जसं की स्टार ऑफ द वीक आता ओमकारचं पण सांगू, त्याला एक छान पहिल्या दिवशी पोस्टर बनवून आणायला सांगितलं होतं त्याच्या आवडीचं, त्याला जे काही फोटो लावायचे आहे किंवा त्याच्या आवडीच्या पोस्टरचा कलर किंवा त्याला जे काही ड्रॉ करायचं आहे ना ते तो करून घेऊन जाऊ शकतो. आणि ते क्लासरूममध्ये आठवडाभर अडकवतात आणि त्या आठवड्यामध्ये त्याला एक दिवस त्याच्या आवडीचं पुस्तक घेऊन यायला लावतात आणि तो ना ते पुस्तक वाचतो सगळ्यांसमोर. आणि दुसऱ्या वेळेला त्याच्या आवडीचं एखादं टॉय घेऊन जायचं असतं आणि 3 क्लू द्यायचे असतात आणि ती मुलं ओळखतात का ते टॉय हे बघायचं असतं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी लेगोचं दाखवलं होतं ना, तर तो लेगो घेऊन गेला होता त्याचं एक टॉय लेगोचं. आणि त्याच्यानंतर भरपूर ॲक्टिव्हिटी असतात त्याच्या अबाउट मी, म्हणजे त्याच्याविषयी सगळी माहिती आपण द्यायची एका पेपरवर लिहून आणि तो सांगतो. तर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्लासरूममध्ये असतात आठवड्याभरासाठी. तर हे पोस्टर आहे, खूप छान कलरफुल त्यानं केलं आहे आणि मध्ये मध्ये ड्रॉ सुद्धा केलेला आहे. हो ना? तर ना आज सुद्धा ओमकारच्या स्कूलमध्ये ना क्लासरूममध्ये क्लास पिक्चर डे आहे ना, त्याच्यामुळे ओमकारने छान छान ड्रेस घातला आहे. शर्ट, व्हाईट शर्ट त्याला खूप आवडतो म्हणून म्हटलं त्याच्या आवडीचा आज शर्ट घालून पाठवावा. तर असं काही ना काही ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये सुरूच असतात. येस बाडे. चला मी आता चहा पिते. तर पूर्वा शाळेला गेलेली आहे आणि आज ना ओमकार खूप लवकर उठला. आणि नेहमी कसं असतं, पूर्वा गेल्यानंतर ओमकार शाळेला जायच्या आधी त्याला 15-20 मिनिटं भरपूर वेळ असतो, त्या वेळेत मी त्याचा होमवर्क घेते, जो काही लेफ्टओवर असेल तो किंवा एक्स्ट्राचा. आज तो स्पेलिंग करतोय स्कूलमध्ये ना, आठवड्याला त्याला 10 स्पेलिंग देतात आणि त्याची प्रॅक्टिस असते.
तर तेच तो आज करतोय. तर मला सुद्धा खूप बरं पडतं. सकाळी त्याला रेडी करते, चहाचा कप घेते आणि त्याचा एक 15-20 मिनिटं होमवर्क घेते. शाळेतून आल्यानंतर ना हाच होमवर्क घ्यायला 1 तास 2 तास ते करतच नाही, खूप पाठी लागावं लागतं. सकाळी मात्र 15-20 मिनिटात सगळा होमवर्क होऊन जातो, त्यामुळे मी खूप प्रिफर करते की सकाळी सकाळी मुलांचा होमवर्क होऊ दे म्हणून, आणि होतो सुद्धा. तर त्याची बस अजून यायला वेळ आहे, त्यामध्ये टाइमपास करण्यापेक्षा कधी कधी ना स्पेलिंग असेल किंवा मॅथ कुठले प्रॉब्लेम असतील तर मी ते घेत असते. ओमकार सुद्धा रेडी झालाय आणि आम्ही बघतोय बसची वाट. पूर्वाची स्कूल बस 6:15 येते आणि ओमकार जातो 8:15. ओमकार एकदा स्कूलला गेला की त्याच्यानंतर मी एक 1/2 तास छानपैकी वॉक करून येईन आणि त्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट बनवेन. तर खूप दिवसानंतर आज मी ब्रेकफास्टसाठी कांदा पोहे बनवती आहे. कांदा पोहे बनवण्यासाठी इथं मी असा लांब कांदा चिरून घेतला आहे भरपूर. त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे, कढीपत्ता आहे, शेंगदाणे आहेत, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर आहेत. पोहे मी आधीच धुवून ठेवलेत म्हणजे तयारी करायच्या आधी, त्यामुळे छान ते भिजतात. आणि लिंबू. तर चला मी पटकनना कांदा पोहे फोडणी टाकते. पॅनमध्ये तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. आता मी जिरे टाकते आहे, त्याच्यामध्येच मी शेंगदाणे टाकणार आहे. कच्चे शेंगदाणे असल्यामुळं पहिल्यांदा टाकते म्हणजे ते चांगले भाजून होतील. त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ टाकते आणि फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे हे चांगले परतून घेते. याच्यामध्येच आता टाकणार आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता. आता हे सुद्धा भाजून झालं की याच्यामध्ये लगेच टाकते कांदा. कांदासुद्धा परतून घेते. कांदा खूप वेळ खरपूस भाजणार नाही आहे, 1/2 कच्चाच हवा आहे मला, त्याच्यामुळे कांदा भाजून घेते. कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकेन म्हणजे पटकन भाजून होईल कांदा. याच्यामध्ये हळद टाकते, ती चांगली मिक्स करून घेऊन याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे आहेत. या पोह्यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि या सगळ्या गोष्टी छान परतून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी साखर टाकेन, त्यामुळं पोह्याला चव छान येते. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून 1-2 मिनटं याच्यावर झाकण झाकून वाफ देईन आणि आपले पोहे रेडी होतील. तर असे हे गरमागरम आपले कांदा पोहे रेडी झालेले आहेत. लिंबूबरोबर मी ते सर्व करते. गाजर, हिरवे वटाणे आणि काजू घालून सुद्धा मी पोहे बनवते, ते पुन्हा कधीतरी दाखवेन. तर पूर्वा स्कूलमधून आल्या आणि स्वतःसाठी एक छान सँडविच बनवले, अगदी 5 मिनटात तिनं बनवलं आहे. त्यामुळे ना मला अशी म्हणजे शाळेतनं आल्यानंतर तिला काहीतरी बनवून द्यावं असं काहीच नसतं, तिला जे आवडते ती स्वतः बनवते खाते. तर काय काय घातलंस काय? लेटस, कांदा, चिकन पॅटीज अँड सम सॉस. बघ नाईस. पूर्वानं सँडविच बनवले अगदी 2 मिनटात. फ्रीजमधल्या सगळ्या पटापट गोष्टी घेतल्या, गरम केल्या आणि सँडविच बनवले. छान आहे. चीज पण घातलंयस का पुरू? चीज पण घातलंय. ओके, मस्त. तर आता ती सँडविच मधून कट करते म्हणजे खायला इजी होईल. मुलांनी स्वतः असं काहीतरी बनवून खाल्लं ना टेन्शन कमी होतं, म्हणजे ते कधी उपाशी राहणार नाहीत, भूक लागेल तेव्हा बनवतील आणि खातील. त्यामुळं हळूहळू मी सवय लावली होती आणि ती तिच्या आवडीच्या खूप साऱ्या डिशेस अशा बनवत असते आणि शाळेतून आल्यानंतर खाते. तर चला आता 5-10 मिनटात ओमकारसुद्धा येईल. तर हा लॉग मी आज इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय.